अहमदनगर मधील भिंगार येथील भीमनगर मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सामाजिक न्याय भवनाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। भिंगार शहराला छावणी परिषद असल्यामुळे विकास कामे करताना विविध अडचणीला सामोरे जावे लागते। ब्रिटिश कालीन नियम आणि अधिकाऱ्यांची काम न करण्याची मानसिकता यामुळे विकास कामे करताना दोन दोन वर्ष पाठपुरावा करावा लागतोय। भिंगार हे नगर शहरालगतचे उपनगर आहे, या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे। आमदार निधीतून विविध विकासाचे प्रश्न मार्गी लावले, सामाजिक भवनाच्या माध्यमातून समाज एकत्र येऊन सामाजिक प्रश्न मार्गी लागत असतात। यासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च करून सामाजिक भवन उभारला जाणार आहे। भिंगार छावणी परिषद रद्द करून अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, तर सामाजिक भवन उभारण्यासाठी विविध अडचणी आल्या, त्यावर मात करून आज हे काम मार्गी लागलंय। भिंगार शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। भिंगार भीमनगर येथे आमदार संग्राम जगताप भिंगार येथील भीमनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून 25 लाख रुपये खर्चून सामाजिक भवनाचं भूमिपूजन संपन्न झालंय। यावेळी संभाजीराव भिंगार दिवे, सुरेश बनसोडे, सुहास धीवर, अशोक भोसले, दीपक अमृत, प्रदीप जाधव, अजय साळवे, सिद्धार्थ आढाव, वैभव वाघ, संतोष लांडे, शुभम टाक, कुणाल चक्रवर्ती, प्रवीण घावरी, अनिल तेजी, विकास चव्हाण, अजिंक्य भिंगार दिवे, आदेश भिंगार दिवे, सुरेश मेहतानी, सादिक सय्यद, जनाभाऊ भिंगार दिवे, मच्छिंद्र भिंगार दिवे, विलास भिंगार दिवे, किशोर भिंगार दिवे, अजय भिंगार दिवे, सुदर्शन भिंगार दिवे, प्रभाकर भोसले, बाबा पवार, विनायक उबाळे, गौतम भिंगार दिवे, सोपान साळवे, साईनाथ भिंगार दिवे, रामकिसन साळवे, अभिजित शिंदे, संजय भिंगार दिवे, राम पंडित, जगदीश भिंगार दिवे, राहुल भिंगार दिवे, अनिल शिंदे, विकास चव्हाण, वसंत भिंगार दिवे, मारुती पवार, प्रशांत भोसले, विशाल बेलपवार, प्रवीण भिंगार दिवे, दीपक लिपाने, सुजन भिंगार दिवे, मतीन ठाकरे, शिवम भंडारी, अक्षय नागापुरे, मच्छिंद्र भिंगार दिवे, विजय भिंगार दिवे, कमलेश राऊत, दीपक राहिंज, दिनेश लंगोटे, जय भिंगार दिवे, बाबा शिंदे, संजय भिंगार दिवे, अत्तर शेख आदि उपस्थित होते। यावेळी बोलताना संभाजी भिंगार दिवे म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांनी भीमनगर येथे सामाजिक न्याय भवन मंजूर केलं आणि त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मार्गी लागले जातील। विकास कामातून सर्वांना न्याय देण्याचं काम केलं जात आहे। तसेच आमदार संग्राम जगताप सामाजिक उपक्रमात भाग घेत असतात, त्यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत। सर्वांना न्याय देणारे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे असं भिंगार दिवे म्हणाले। तर यावेळी बोलताना सिद्धार्थ आढाव म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगर शहरातील बौद्ध वस्तीमध्ये सामाजिक भवन उभारण्याचं काम केलंय, त्या माध्यमातून समाज एकत्र येऊन विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं मोठ्या उत्साहात आयोजन करत असतात। भिंगारमधील भीमनगर येथे 25 लाख रुपये खर्च करून सामाजिक भवन उभारण्याचं काम केलं जाणार आहे असं ते म्हणाले। नगर छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बदलले आणि त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी हे विक्रांतजी मोरे साहेब हे औरंगाबादवरून बदली होऊन या आपल्या अहमदनगर शहराच्या आपल्या अहमदनगर छावणी परिषदेच्या त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विराजमान झाले। या सामाजिक सभागृह होत असताना सर्वात मोठी अडचण ती आपल्याला येत होती ते म्हणजे ना हरकत दाखल्याची। हा असणारा जो ना हरकतीचा दाखला आहे ती असणारी जी एनओसी आहे ही एनओसी त्या ठिकाणी काही मिळत नव्हती। ती एनओसी मिळण्यासाठी या असणाऱ्या जे काही आपले ज्येष्ठ या भीम तरुण मंडळामधले या भीमनगरवासी आहेत यांनी त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न केला। विक्रमजी मोरे साहेबांनी जसा त्या ठिकाणी ना हरकतीचा दाखला दिला तसे हे लोक तो दाखला घेऊन ते सर्व कागदपत्रे घेऊन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि तो सर्व कागदपत्रांची त्या ठिकाणी त्यांनी साहेबांसमोर ते कागदपत्र सादर केले आणि साहेबांनी कुठलाही विलंब न करता लगेचच त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी वस्तीतल्या असणाऱ्या सामाजिक सभागृहाला मंजुरी दिली। आणि हा जो निधी आहे तो काही 2-5 लाख रुपयाचा निधी नाही तर तब्बल 25 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी साहेबांनी या भीमनगरमधील सामाजिक सभागृहासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। आणि या एनओसीच्या प्रयत्नासाठी या सामाजिक सभागृह या ठिकाणी उभं राहावं यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे त्यातले 2 जण या ठिकाणी दिवंगत झालेले आहेत तर त्या दिवंगत झालेल्यांचं मी सर्वप्रथम आपल्या समोर नाव घेतो।
दिवंगत रामभाऊ उमाजी भिंगरजे यांनी कळत नव्हता आणि त्या चावडीकडे कोणी लक्ष देत नव्हतं, परंतु आम्ही 4-5-6 जण एकत्र जमून त्या चावडीसाठी सतत प्रयत्नशील राहिलेलो आहोत आणि ते प्रयत्न आज कामी आलेले आहेत आणि ते प्रयत्न कामी येताना कधीही आमच्या लाडक्या आमदारांनी आम्हाला माघारी पाठवलं नाही। आमच्या लाडक्या आमदारांनी एकदाच सांगितलं, तात्या काय रक्कम लागती ती देतो, तुम्ही चावडी बांधायला समाज मंदिर बांधायला सुरुवात करा। मित्रांनो, असं हे मोठं ध्येय कोणी आमदारांनी आजपर्यंत दाखवलं नाही। आम्ही फार आमदारांकडे गेलो परंतु त्यांनी आम्हाला मदत केलेली नाही, परंतु हे आपले घरातले आमदार आहेत, यांनी आम्हाला ही मदत केली। त्यासाठी ही मदत देताना आम्हाला एनओसी देताना या ठिकाणी काही पैशाची अडचण भासली मित्रांनो, परंतु आमचे उद्योजक भिंगाचे आमचे सादिक भाईने आम्हाला त्या कामी सतत मदत भी केलेली आहे। त्याचप्रमाणे काही काळांतराने आम्हाला बांधकामासाठी काही रक्कम भरायची होती कॅन्टोनमेंट मध्ये, त्या रकमेमध्ये थोडी तूट पडली आणि त्या तुटीमध्ये भाऊ भिंगरजे यांनी 3,000 रुपये आम्हाला मदत केली। असे अनेक असे कार्यकर्ते आम्हाला भेटले आणि त्यांनी सहकार्य केलं त्या तुटीसाठी आणि त्या कार्यक्रमासाठी। सतत आमच्या बरोबर रामणारे किशोर भिंगरदिवे हे सुद्धा आमच्या बरोबर सतत राबत होते, त्यांचं पण मी भीम तरुण मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो, धन्यवाद देतो त्यांना। असे हे कर्तृत्ववान आमदार आपल्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी समाजासाठी आपल्याला हे समाज मंदिर बांधून देण्याचा चंग केलेला आहे आणि एवढी मोठी रक्कम आपल्याला जाहीर केलेली आहे। अशा आमदाराच्या पाठीमागं माझ्या या जनतेनी, माझ्या भीमनगर मधील जनतेनी, पंचशील नगर मधील जनतेनी, आंबेडकर हाऊसिंग सोसायट्या मधील जनतेनी त्यांच्या पाठीशी उभा राहून पुढील येणाऱ्या काळात त्यांच्या पाठीमागं उभा राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि पुढील कार्यकाळात निवडून आणल्यानंतर त्यांना आपल्याला मंत्री बघायचंय। मी भगवंताच्यांनी प्रार्थना करतो की त्यांनी मंत्री व्हावं ही सदिच्छा आणि इथं थांबतो। जय भीम जय भवनचे ज्येष्ठ नेते संभाजी तात्या भिंगरदिवे त्यांच्या विनंतीला मान्य उपस्थितांनी सर्वच या भिंगरमध्ये सर्व आपण प्रमुख मंडळी, सर्व नेते मंडळी, सर्व आमच्या माता भगिनी, सर्व तरुण वर्ग, सर्व पत्रकार बांधव, मी फार वेळ आपला नाम उल्लेख करत घेणार नाही कारण आता बऱ्याच वेळापासून कार्यक्रम देखील लांबलेला आहे। खरं तर तात्या आपली बऱ्याच दिवसाची एक प्रतीक्षा होती की हे आपलं सामाजिक सभागृह बांधलं पाहिजे, बौद्ध व्यवहार बांधलं पाहिजे, त्याच्या माध्यमातून एक बऱ्याच वर्ष त्यांचा पाठपुरावा होता आणि वस्तुस्थिती आहे की जी सिद्धार्थजी आडावसर यांनी मांडली आणि ती म्हणजे हे अधिकारी वर्गामुळे हे बरेच दिवस म्हणजे जाणीवपूर्वक हा नाही कागद, तो कागद, तो नाही कागद, दुसरं जसं काय आपल्याला कुठेतरी बँकेतून काहीतरी त्यार कोणती बँक आहे ना, ती एक बँक नाही का घोटाळा झालाय, बरेच मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये होते आपल्या माणिक चौकात, भिंगार अर्बन चौकात, नाही भिंगार अर्बन नाही अर्बन बँक चौक म्हणतात त्याला, त्या चौकामध्ये आपल्याला माहिती तसं काय ते बँकेतलं काहीतरी कोणाला काही काढायचं म्हणजे काढणारे गेले पडून तुम्ही आपलं कामच आडलं, म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती काय अधिकारी वर्ग हा निर्माण करतो, म्हणजे त्याला कुठेतरी इंटेन्शन वेगळं असतं, त्याला कामात रस नसतो, त्याला कामामध्ये रस नसतो, त्याला फक्त मी काहीतरी वेगळेपण आहे माझं किंवा माझं काहीतरी एक वेगळं नाव झालं पाहिजे, अशा प्रकारची काही लोकांची अधिकारी वर्गाची ही मानसिकता असते आणि त्या मानसिकतेमुळं इथं लोकांचा हा सगळा एक वेगळा प्रश्न हा मार्गी लागण्याकरता अडचण निर्माण होतात आणि म्हणून अधिकारी बदलला आणि त्या माध्यमातून आपल्याला निधी हा उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच त्या सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन आज त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो। खरं तर मला वाटलं होतं की आता जाधव साहेब की आता सगळं वर्क ऑर्डर होईल, तात्याने आम्ही मागं बसलो होतो सकाळी सकाळी ते ऑफिसला आले, त्यांना मी म्हटलं की आता मंजूर होईल पण ऑर्डर वर्क ऑर्डर होईल का नाही हे शक्यता कमी आहे, त्यांनी का बरं म्हटलं तुमची आचारसंहिता लागण्याच्या मार्गावरती आहे आणि तसंच झालं। इकडं निधी उपलब्ध झाला आणि टेंडर प्रोसेसला गेलं आणि लगेच आचारसंहिता लागली होती, मग तात्या पुन्हा माझ्याकडे आले, मला म्हटलं आता काय, आता मी म्हटलं आता तर काय आचारसंहिता लागल्यावर कोणालाच काय करता येत नाही, देशामधल्या ज्या काही 62-63 कॅन्टोनमेंट या देशामध्ये आहेत सगळ्या ठिकाणी आचारसंहिता लागली, त्यामुळे आपणही काय करू शकणार नाही, वर्क ऑर्डर ही होणार नाही आणि कामाला देखील सुरुवात करता येणार नाही, तर तुम्ही सगळ्या नागरिकांना सांगा की आता मंजूर झालंय आणि आपल्याला इलेक्शन झाल्यानंतर लगेचच त्या कामाला सुरुवात होणार आहे।
पण असं म्हटलं तर लोकांचा विश्वास बसत नाही. लोकांना काय वाटतं इलेक्शन आलं की असंच मानतात झालंय झालंय झालंय, पण इलेक्शन संपल्यावर परत पुन्हा कुणी आपल्याकडे येणार नाही अशी देखील लोकांची बऱ्याच वेळेला ही मानसिकता असते किंवा अनुभवातून लोकांचे एक अनुभवाचे बोल असतात. पण तुम्हाला सांगतो आमच्या बाबतीमध्ये जी आम्ही गोष्ट बोललो तर ती कधी बोललोच म्हणणार, आणि जी बोललो नाही तर तुम्हाला सांगतो कुणी किती बोलून सांगू किंवा कुणी किती आरोप करू तर आम्ही बोललोच नाही म्हणणार. आणि एकदा एखादी गोष्ट करायची ठरवलं तर तुम्हाला सांगतो ती सभागृहाच्या दृष्टिकोनातून आज तुम्ही पाहून घ्या, एखादी करायची ठरवलं की ती होणार. ती आचारसंहिता सुद्धा असं मला सांगतो तात्या की त्याला योग मारावा लागेल चांगला की ती निघून गेली. पण दुर्दैव आहे की कुठेतरी आपल्या सर्वांना हे कॅन्टोनमेंटचं इलेक्शन नको आहे, सर्वांना इलेक्शन पाहिजे ते महानगरपालिकेचं इलेक्शन पाहिजे. आणि त्याच्याकरता आम्ही देखील प्रयत्नात आहोत की कुठेतरी या कॅन्टोनमेंट ज्या ठिकाणी नगरपालिका असतील तर नगरपालिकेमध्ये वर्ग झाला पाहिजे, ज्या ठिकाणी महानगरपालिका असतील ते महापालिकेमध्ये वर्ग झाला पाहिजे, जिथं ग्रामपंचायत असेल लागू ते ग्रामपंचायतमध्ये वर्ग करा, पण कॅन्टोनमेंट नको अशी ही धारणा देशामध्ये असणाऱ्या सगळ्या कॅन्टोनमेंटमध्ये तुम्हाला सांगतो अशीच परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण असते की कुठेतरी ब्रिटिशकालीन हे सगळे नियम त्या अटी आणि त्याच्यामध्ये असणारा अधिकारांचा जोर हे सगळं तर खरं आपल्याला एक फार आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळतं. आता बरं येते का मला त्याविषयी कोणतरी म्हटलं तर नाके बंद झाले की होणार आहेत झाले ते एक आपल्याला तो एक प्रश्न तो संपला. त्याच्यामुळे देखील एवढा त्रास होतो की नागरिकांना बाहेर गावच्या लोकांनाही फार मोठ्या प्रमाणात त्या अडचणीला सामोरं जावं. पण आज कुठेतरी हे सगळं काम होत आहे पूर्णतकडं होत आहे. भिंगारच्या परिसरामध्ये कुठलंही काम साधिक बाई करायचं म्हटलं एवढ्या अडचणी येतात टेक्निकल दृष्ट्या, अगदी केंद्र सरकारच्या सगळ्या निगराणीमध्ये असल्यामुळं त्याचा पाठपुरावा देखील कुठं करता येत नाही अशी परिस्थिती आहे. एक पुण्याला कॅन्टोनमेंटला ऑफिस आहे, त्यांचं ऑफिस आहे, तिथं ते सांगतात की आता आम्ही वर पाठवले परवानगीला, म्हणजे ताई एवढ्या अडचणी येतात की कुठलंही काम करायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो बऱ्याच वेगवेगळ्या अडचणीला सामना करावा लागतो. आज ह्या सुद्धा तुम्हाला सांगतो की यातला जवळपास वर्ष दोन वर्ष गेले आम्हाला, दोन दोन वर्ष जर एखादा निधी उपलब्ध होऊन जर काम वर्क ऑर्डर व्हायला जर होत असेल तर हे दुर्दैव आहे. त्यामुळे सगळ्यांची मागणी आहे की हे कुठतरी महानगरपालिकेमध्ये नगरच्या महापालिकेमध्ये समाविष्ट करावं की जेणेकरून आज तुम्ही जर पाहिलं तर नगर शहरामध्ये तेजी साहेब तुम्हाला सांगतो की नगर जिल्ह्यामध्ये कुठेही म्युझिकल फाउंटन नाही. आज नगर शहरामध्ये एक म्युझिकल फाउंटन बोरगाव रोडला साईनगरचं उद्यान आहे, तिथं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि दुसरं आता आपण करतोय तुमच्याकडे ताई गंगा उद्यानला, त्याचं देखील आता टेंडर फ्लॅश झालेला आहे. जिल्ह्यात कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आजपर्यंत तुम्ही सांगितलं की कुठल्याच आमदारांनी काम केलं नव्हतं, तुम्हाला सांगतो हे जिल्ह्यात कुठल्या आमदारांनी केलं नाही, ते आपल्याकडं नगर जिल्ह्यामधले शहरामध्ये हे म्युझिकल फाउंटनचं काम करत असतो. म्हणून हे असं जर आलं तर आपल्याला इथंही भिंगारमध्ये, भिंगार पण एक मोठं उपनगर आहे, हे आकडेवारी मताची किती आहे हे भाग वेगळा पण लोकसंख्या मोठी आहे. कागदावरती किती मतं आहेत हा भाग वेगळा पण लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून कुठेतरी हे भिंगार एक मोठं या नगर विधानसभा मतदारसंघाचं एक मोठं उपनगर असल्यामुळं याचा जर समाविष्ट आपल्या महानगरपालिकेमध्ये झाला तर त्याच्या विकासाला चांगल्या प्रकारची चालना देता येईल. आज चांगल्या प्रकारचे काही कामं त्या ठिकाणी करण्याकरता आम्ही प्रयत्न करत त्यातला यश देखील आलेलं आहे. ते कामं देखील आता बऱ्याच रस्त्यांचे कामं देखील अंतिम टप्प्यामध्ये आले आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर निश्चित पूर्वी तुम्ही जर इथून भिंगारमधून गेले तर पहिला सरळ रस्ता कुठला लागायचा तर जुना कलेक्टर ऑफिस रोड. आता काय परिस्थिती आहे, एकदम दर्जेदार रस्ता, म्हणजे स्टेट बँक चौकाचा रॉयल पासून मारुती मंदिरच्या तिथून रॉयल पासून तर अगदी तुम्हाला सांगतो की हातमपुरा चौकापर्यंत, आणि हातमपुरा चौकातून तुम्ही बंगाल चौकी रोड जाता किंवा बंगाल चौकीपासून सरळ अगदी पंचपीरच्या ओढी पंचपीरपासून जुनी महापालिकेपर्यंत जरी गेले तर चांगला दर्जेदार रस्ता तुम्हाला भिंगार संपल्यानंतर तुम्हाला लगेच पुढे पाहायला मिळतो. पूर्वी भिंगारमध्ये देखील तशीच परिस्थिती होती. साधी बाई आपण आमदार होण्याच्या अगोदर या वेशीपाशी सारखं पाणी असायचं, रोज सारखं ते ड्रेन लाईन ते पिण्याच्या पाण्याच्या लाईन सगळ्या फुटलेल्या असायच्या. जसं आपण आमदार झालो त्या कामाच्या मागं लागलो त्या सगळ्या पाईपलाईन बदलल्या खालच्या पाण्याच्या आणि त्याच्यानंतर वरतून रस्ता करून घेतला. आता रस्ता तिथं कितीही गेला तरी अगदी 50-50, 60-60 टनाच्या गाड्या त्याच्यावर जातात. आता बायपास एकदा झाला तो सुरू झाला तर इथं सगळी मोठी रहदारी बंद होणार आहे. म्हणजे आपल्याला देखील प्रत्येकाला इथं एक म्हणजे मोकळा श्वास, म्हणजे आता आपल्याला इथं काळजी घ्यावी लागते मुलांची कुणी बाहेर कुणी जात आहे का रस्त्यावरती. पण एकदा हा बायपास झाला की इथं सगळी मोठी वाहतूक देखील बंद होणार आहे आणि एक चांगल्या प्रकारे सुरक्षित वातावरण या संपूर्ण भिंगारमध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत असताना आपल्याला लवकरच हे सगळ्या निवडणुका थांबल्या बरं झालं. फक्त आता आपल्याला प्रतीक्षा आहे ती लवकरात लवकर या सगळ्या कॅन्टोनमेंट त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्ग झाल्या पाहिजेत की जेणेकरून आपण हे सर्व प्रश्न आज
जसं मोठ्या मोठ्या घरकुल योजना नगर महानगरपालिकेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या मदतीने तिथं आपल्याला पाच पाच मजली इमारती या केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मदतीनं आपण नगर शहरामध्ये उभा केल्या आहेत. जिथं जिथं लोकांना घरकुल नाही तिथं घरकुल मिळाले आहे. या सगळ्या योजना आपल्याला भिंगारच्या परिसरामध्ये देखील या राबवण्याकरता हे सोयीस्कररित्या आपल्या सर्वांना मदत हे जर कॅन्टोनमेंटमधून महापालिकेत वर्ग झालं ते सगळं काम करत आहेत. आणि म्हणून या सगळ्या कामांकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. अनेक विकासात्मक कामं पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला करायचे आहेत. त्याच्यातल्या माध्यमातून सर्व आपण हे काम सुरू केलंय. त्यामुळे आज एक चांगला गोड असा कार्यक्रम तात्या तुमच्या व तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातनं. कारण की कुठलंही काम म्हटलं तर कोणाच तरी प्रयत्न लागतो. निधी केंद्र सरकार राज्य सरकार सगळ्यांचा आपण निधी आणण्याकरता प्रयत्न करतो पण त्याचा पाठपुरावा करावा लागतो. पण तुमच्यासारख्या लोकांनी आमच्यापर्यंत पाठपुरावा केला आणि आम्ही तो मग राज्य सरकारच्या तिजोरीतनं पैसा इथपर्यंत आणण्याचं काम हे आम्ही केलं आहे. आणि म्हणून खरं तर तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे की असं म्हणावं लागेल. हा अधिकाऱ्यांचं देखील तुम्हाला सांगतो आता काही आलेच चांगले बदललेत आणि म्हणून त्यामुळे आपल्याला या सर्व कामाला सोयीस्कररित्या आपल्याला पुढे जाता आलं. म्हणून आज एक चांगला कार्यक्रम आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून घडतोय. त्यामुळे आपल्या सर्व तात्या तुमच्या सर्व या ठिकाणी असणारे पदाधिकारी ज्यांचा आपण सत्कार केला त्यांचं तुमचं सर्वांचं मी जे समाजाच्या लोकांकरता कारण हे समाज बंदी उभं राहिले तरी काही कोणाचं एकट्याचं नाही हे सामाजिक कामाचं या ठिकाणी असणाऱ्या सर्वांचं आपले हे सर्व समाज मंदिर असणार आहे. आणि म्हणून कुठेतरी सर्वांच्या उपयोगाकरता ही टीम ही भांडली त्यांनी प्रयत्न केले त्यांचे मनपूर्वक मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो की अशाच रीतीनं भिंगारच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती तुम्ही प्रयत्न करत राहा आवाज उठवत राहा त्या त्या ठिकाणी आम्ही सर्वजण आपल्या बरोबर राहून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करू. जो जो प्रश्न या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचल त्याला न्याय देण्याकरता आपण सर्वजण एकत्र राहून ते एक मोठी चळवळ या भिंगार परिसरामध्ये उभं करण्याचं आपण काम करूयात. एवढीच ग्वाही तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. अधिकचा वेळ मी काही घेणार नाही. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.